पाण्यात एक सविस्तर बातमी. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गणपतीची आरती देखील केली. गणपती संस्थानकडून गडकरींचा महावस्त्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दगडूशेठ गणपती दर्शनानंतर त्यांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात येऊन दत्त महाराजांचं देखील दर्शन घेतलं. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते आणि त्यांच्या हस्ते तिथे आरती संपन्न झाली. मग जवळच असलेल्या दत्त मंदिरात सुद्धा नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. आता बातमी आहे लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडलेल्या एका पत्राची. लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये पैशांसोबत एक पत्र सापडलंय. हे पत्र आहे मुलगी गमावलेल्या एका आईचं. दर्शन रांगेमध्ये उभा राहिलेल्या मुलीचा सुरक्षा रक्षकानं अपमान केल्यामुळे या मुलीनं आत्महत्या केल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आलाय. दर्शन रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था हवी असं साकडं घेऊन यावेळी ती मुलगी गेली होती, पण दर्शन रांगेतील प्रतीक्षा आणि सुरक्षा रक्षकांनी केलेल्या अपमानामुळे त्या आर्किटेक्ट मुलीनं आत्महत्या केली. लालबागच्या राजावरती असीम श्रद्धा असलेल्या कल्पना कलमणी यांनी मुलीनं दर्शन रांगेत उभं राहून काढलेल्या चित्रासह एक चिठ्ठी दानपेटीमध्ये टाकली आणि ही चिठ्ठी आता सोशल मीडियात व्हायरल होते. एक मोठी बातमी अकोल्यातून, अतिशय धक्कादायक बातमी, कारण नुकत्याच शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि भागवत देशमुख यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह कापसी तलावामध्ये फेकून देण्यात आला होता. दरम्यान हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. अकोल्यामध्ये सेनेच्या अकोला शहर उपशहर प्रमुखाची हत्या करण्यात आली. कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कुंदन, हा कधीचा प्रकार आणि काय पार्श्वभूमी? 27 तारखेला एक मृतदेह अकोल्यातील कापशी तलावच्या परिसरात आढळला, त्याच्या पाणीपात्रात, आणि तो कुजलेला अवस्थेत होता. आणि त्याचे पोलिसांनी पंचनामा करून तो मृतदेह बाहेर काढला आणि नंतर शवविच्छेदनासाठी दिला. मात्र शवविच्छेदनामध्ये त्याची हत्या, गळा आवळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं पोलिसांनी त्याचे धागेदोरे तपासण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र त्या दरम्यान कुजलेल्या अवस्थेत तो मृतदेह होता आणि त्याची ओळख पटू शकली नसल्यानं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं त्या वेळेस अंत्यविधी केला होता. नंतर शवविच्छेदन अहवाल आल्यावर गळा आवळून हत्या झाल्यानंतर आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि या मार्गाने सध्या तपास सुरू आहे. मात्र शव अंत्यविधी केल्यानंतर पंचनाम्यासाठी पुन्हा पोलीस त्याच तलावाच्या परिसरात गेले आणि त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर काही अंतरावरच काही एका कापडामध्ये कागदपत्र मिळाले, त्यात आधार कार्ड मिळालं होतं आणि ते आधार कार्ड अकोल्यातील शिवसेनेचा उपशहर प्रमुख देशमुख याचा असल्याचं आढळलं आणि त्यानुसार आता सध्या पोलीस तपास करत आहेत आणि नेमकं खून कोणी केला, केव्हा केला, याचाही तपास आता सध्या पोलीस करत आहेत. बरं कुंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.